नमस्कार, मी संदेश उदेकर, आपण पाहतात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपले स्वागत। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आजपर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेला देवरी तालुका कोरोनामुक्त म्हणून वाटचाल करत असताना 2 कोरोनाचे रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। हे बाधित रुग्ण देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 8 व धोबी सराट आकरटोली येथे सापडले आहेत। देवरीमध्ये आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा नागपूर येथे जाऊन आला असून धोबी सराट येथे सापडलेला रुग्ण हा मुंबईहून आला असल्याची माहिती देवरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुकडे यांनी दिली आहे। त्यामुळे जिल्हा बाहेरून येणाऱ्या लोकांची स्वॅब तपासणी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे। तसेच प्रभाग 8 व आकरटोली परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रशासनाने घोषित केले असून नगरपंचायत धोबी सराट व देवरी नगरपंचायततर्फे संपूर्ण परिसर सॅनिटायझर करण्यात आले आहे। तर देवरी तालुका प्रशासनातर्फे आठवड्यातील मंगळवार दिवस सोडून बाकी दिवस जनता कर्फ्यू राहील असे नगरपंचायततर्फे शहरातील नागरिकांना सांगण्यात आले आहे। सर, काल देवरी तालुक्या शहरामध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह मिळाले त्या संदर्भात आपल्या देवरी नगर पंचायत मार्फत काय उपाययोजना करण्यात आली? सर, काल SDO साहेबांनी वॉर्ड नंबर 8 मधला पेशंट आहे, तो पेशंट वॉर्ड नंबर 8 मधला असल्यामुळे वॉर्ड नंबर 8 आता पूर्णपणे कंटेनमेंट झोन करण्यात आलेला आहे। तर तो वॉर्ड आता नगरपंचायत मार्फत पूर्ण सॅनिटाईज केलेला आहे, तिथं आता पूर्ण स्वच्छता चालू आहे। त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे नगरपंचायत आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या मार्फत चालू आहे। तर तिथले जे त्या संपर्कात आलेले त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाय रिस्कचे पेशंट आहेत त्यांना आपण CCC कोविड केअर सेंटरला सध्या शिफ्ट केलेलं आहे। तिथली पूर्ण स्वच्छतेची जबाबदारी आहे ती नगरपंचायत मार्फत ही अतिशय चोखपणे पार पाडण्यात येते। तिथलं CCC आहे ते पण आपण सध्या रेग्युलरली सॅनिटाईज करतोय। सर, काल आपल्या देवरी तालुक्यामध्ये जे 2 कोरोना पेशंट मिळाले आहेत त्या संदर्भात काय उपाययोजना आपल्या मार्फत करण्यात आली आहे? हो, काल आपल्याला देवरीमध्ये 2 COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेले आहेत। त्यापैकी एक प्रभाग क्रमांक 8 देवरी इथला रहिवासी आहे, दुसरी जे पेशंट आहे तो धोबी सराट इथला एक रहिवासी आहे। काल आपल्याला माहिती मिळत आपण त्यांचे परवाला सॅम्पल घेतलेले होते, थ्रोट स्वॅब घेतलेले होते, त्याच्यामध्ये काल रिझल्ट मिळाला की ते पॉझिटिव्ह आहेत। त्यांना आपण काल त्यांचं पूर्ण कॉन्टॅक्ट हिस्ट्री घेऊन त्यांची पूर्ण डिटेल हिस्ट्री घेऊन त्यांना काल कोविड केअर सेंटर गोंदियाला इथे रेफर केलेलं आहे स्पेशल याच्याने आपल्या डेडिकेटेड कोविड ॲम्ब्युलन्सने। सोबत त्यांचे जे कॉन्टॅक्ट होते त्यांचे आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट हे असे एकूण दोघे मिळून 29 हाय रिस्क कॉन्टॅक्टना आपण कालच CCC हे केलेलं आहे, विलगीकरण केलेलं आहे त्यांचं, आणि त्यांचे आज त्यांचे स्वॅब आपण टेस्टिंग करून रिपोर्टला पाठवणार आहोत। सर, त्यांच्या संपर्कात आलेल्या किती लोकांना आपण क्वारंटाईन केलंय? एक टोटल 29 लोकांना आपण त्यांना। लोकमान्य न्यूज महाराष्ट्र, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मुकेश खरोले सह कॅमेरामॅन कैलास कोडापे।